Dear students, in the last lecture we have studied the Venn diagram of writing the set and the subset. In this lecture we have to study universal set. Here the universal set is a bigger set. For that we have to think a bigger set which consists all the elements of the given set under consideration. In generally, this bigger set is known as a universal set. That means, suppose here a set A and B are the sets. Suppose here in this set A the elements are 1, 2, 3, and in this set B 4, 6, 5, 7, 8 or 9. असे दोन सेट्स आहेत समजायला. आता आणखीन एक मोठा सेट असं मी घेतला की त्या सेट मध्ये आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असा तो मोठा सेट घेतला. हियर आउट ऑफ दीज थ्री सेट्स, आउट ऑफ दीज थ्री सेट्स दिस वन इज द बिगर सेट. इन दिस बिगर सेट ऑल द एलिमेंट्स of these two sets are consists. That means these two sets are consists in the bigger set. So in generally, in this way or at this time, this bigger set is a set to be universal set. Here the set A and B are the subsets of this universal set or this bigger set. In such way or in such stage, this bigger set is called as a universal set. अशा वेळेस असा जो मोठा सेट आपण घेतोय आणि या मोठ्या सेट मधले हे जे सर्व एलिमेंट्स आहेत हे जे आपण आणखीन सेट्स कन्सिडर केलेला असतो, विचारात घेतलेला असतो, त्या सेट मधले सर्व एलिमेंट्स या बिगर सेट मध्ये आहेत, मग अशा वेळेस याला युनिव्हर्सल सेट आपल्याला म्हणायचं आहे. ओके, नाउ विल टेक वन एक्झाम्पल. वी कॅन टेक वन एक्झाम्पल. सपोज वी हॅव टू स्टडी, वी हॅव टू स्टडी द इरेग्युलर स्टुडंट्स इन अवर क्लास. Means in our class means what? In our ninth class from a school. Then what we can do here? Which students are considerable here? We have to consider all the students in a ninth class. And here all the students in a ninth class is a set of universal set. Is a universal set. Or all the students in a school, it is also a universal set. म्हणजे बघा, जर आपल्याला समजा आपल्या शाळेतील नववीत शिकणारे जे विद्यार्थी आहेत आणि जे नियमितपणे इरेग्युलर असतात, नियमित गैरहजर असतात, अशा विद्यार्थ्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला एकतर आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा एक सेट घ्यावा लागेल, सर्व विद्यार्थ्यांचा सेट हा युनिव्हर्सल सेट असेल, किंवा आपल्या शाळेतील सर्व तुकड्यांमधलं जे नववीच्या वर्गातले विद्यार्थी आहेत, म्हणजे नववीच्या ज्या चारी सर्व तुकड्यांमधले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचा संच म्हणजेच तो काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट आहे. आता सपोज टू कन्सिडर द सेकंड एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल आपल्याला समजा काढायचं आहे. मग इथं आपल्याला समजा एखादा आपल्या वर्गातील किंवा आपल्या शाळेतील एखादा कबड्डीचा टीम आपल्याला निवडायचं आहे, किंवा एखाद्या
खोखोचा टीम निवडायचं आहे किंवा एखाद्या क्रिकेटचा टीम निवडायचा आहे, म्हणजे एखाद्या कुठला तरी गेमचा टीम आपल्याला निवडायचा. सपोज यू हॅव टू सिलेक्ट एनी वन स्पोर्ट्स टीम, आयदर इट इज अ कबड्डी टीम और अ खोखो टीम और अ क्रिकेट टीम और अ फुटबॉल टीम. सपोज यू हॅव टेकन हियर अ क्रिकेट टीम, यू हॅव टू सिलेक्ट अ 15 स्टूडेंट्स क्रिकेट टीम फ्रॉम अवर स्कूल. फर्स्ट ऑफ ऑल व्हाट डू आई कंसिडर हियर, द स्टूडेंट्स हू प्लेड अ क्रिकेट इन अवर स्कूल, दॅट इज द युनिव्हर्सल सेट. मीन्स द सेट ऑफ स्टूडंट्स हू प्लेड क्रिकेट इन अवर स्कूल, दॅट इज द युनिव्हर्सल सेट. And the 15 students team is a subset of the universal set. But generally, universal set is denoted by U. Universal set is denoted by the capital letter U. जे विश्व संच, universal set म्हणजे काय, विश्व संच. विश्व संच हे कुठल्या अक्षराने दाखवायचे आपल्याला, U या अक्षराने दाखवायचं आहे. यू अंडरस्टँड, युनिव्हर्सल सेट. नाउ वी आर गोइंग्स टू स्टडी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. वी आर गोइंग टू स्टडी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. इन दिस कॉन्सेप्ट वी are going to consider here a universal set and any set which is a subset of universal set. Now suppose here a set U is a universal set. In this set we have taken all the natural numbers. We have taken all the natural numbers in this universal set. Again a set is taken here in which prime numbers are there. Now look here, look at these two sets. If you observe the set A or the elements of the set A, these all the elements of the set A are present in the set U. So here A is a subset of U, that means U is a universal set of the set A. Now I have taken here another set. Now look here, 1, 4, 6, 8, 9, 10... these elements are present in the set U. बघा आता हे जे सर्व एलिमेंट्स आहेत हे कुठं आहेत, यू मध्ये आहेत, आहेत की नाही बघा, आहेत त्याच्यामध्ये सर्व येणार, जे नॅचरल नंबरच आहेत हे आहेत. परंतु ह्याच्यामध्ये आहेत का बघा, ए मध्ये, ए मध्ये आहेत का, ह्याच्यातले एकही घटक ए मध्ये नाही आहेत. मग असा जो सेट असतो, जे जेव्हा युनिव्हर्सल सेट दिलेला असतो आणि एक सेट दिलेला असतो, त्या दोन्ही सेटच्या संदर्भातला आणखीन एक तिसरा सेट असा असतो की त्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते यू मध्ये असतात परंतु ए मध्ये नसतात, मग तेव्हा या सेटला म्हणतात ए चा कॉम्प्लिमेंट. देन दिस सेट इज नोन एज अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. सो द कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज डिनोटेड बाय ए डॅश. ए लिहायचं त्याच्या उजव्या कोपऱ्यावरती असे उभी रेष मारायची, दॅट इज कॉल्ड एज ए डॅश ऑर ए कॉम्प्लिमेंट. त्याच्या उजव्या कोपऱ्यावरती काय लिहायचं, वरच्या सी लिहायचं, स्मॉल लिपीतला सी, दॅट मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ ए. लक्षात आलं. आता बघा, सपोज हियर यू हॅव टू स्टडी द डेफिनेशन ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. लेट यू इज एन युनिव्हर्सल सेट. U is an universal set and B is
any set or A is any set such that B is a subset of U. कसा असला पाहिजे तो B हा U चा subset असला पाहिजे असा तो set घ्यायचा B. Now the set which consists the elements the set which consists the elements of set U which consists the elements of set U but not consists the elements of B or the set in which the elements are from universal set U but not from the set B or the set whose elements are present in the universal set U but not in the set B that is called as the complement of the set B. So which now here B dash is the complement of U. Now we can study here some examples. So we'll take one example here. Let U is equal to I'll take here A B C D E F G H. All these elements are there in the universal set U. Now I'll take another set A is equal to. How we can write here A? So A is equal to I'll take D E G H. I'll take these elements in the set A. Now you can write the complement of set A. That means A dash. Complement of set A is equal to A dash. Now which elements are come in this set A dash? Which are present in the set U but not present in the set A. जे जे यू मध्ये आहेत घटक परंतु कुठे नाहीये ए मध्ये नाहीये असे घटक याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आता ए मध्ये नसणारे घ्यायचे म्हणजे आहेत कुठले ए मध्ये डी ई जी एच हे ए मध्ये आहेत मग हे याच्यामध्ये येणार आहेत का ते येणार नाहीये याला सोडायचे आहे. ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते याच्यामध्ये येणार नाही त्या डॅश मध्ये मग ए ए मध्ये कोणते आहेत बघा हे डी आहे तो डी ला इथं अंडरलाइन करा म्हणजे आपल्याला लक्षात येण्यासाठी. ई आहे तो ई चा अंडरलाइन करा. जी आहे जी चा अंडरलाइन करा. एच आहे तो एच चा अंडरलाइन करा. मग यू मधले जे इथं तुम्ही अंडरलाइन केलेले आहेत बघा ते घ्यायचे नाहीये त्याला सोडायचं आहे. ओके नाउ टेक हियर द एलिमेंट्स ऑफ यू अदर दॅन अंडरलाइन्ड जे जे अंडरलाइन आपण केले त्याच्या व्यतिरिक्त असणारे जे आहेत ते घ्यायचे आहेत ते म्हणजे कुठले बघा. सो ए कॉमा बी कॉमा सी कॉमा एफ. ओके ऑल दीज आर द एलिमेंट्स ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. चला बघा म्हणजे ए चा जो कॉम्प्लिमेंट आपल्याला घ्यायचा आहे ए मध्ये ते घटक असायला नको परंतु ते कुठे पाहिजेत यू मध्ये पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा कॉम्प्लिमेंट लिहिता येईल. आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे कॉम्प्लिमेंट आपल्याला वेन डायग्राम ने सुद्धा काढता येतो दाखवता येतो. वी कॅन ऑल्सो रिप्रेझेंट दिस कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए बाय द वेन डायग्राम बाय ड्रॉइंग अ रेक्टॅंगल. ड्रॉ अ रेक्टॅंगल हियर. इट इज द बिगेस्ट रेक्टॅंगल. Say this as a universal set U. मेरा universal set बाहर U नाव दिया. मतलब दूसरा set कौन था A आहे. मैं A set कुटा आहे तो A set मतलब elements कुटे U मध्ये आहे. U मध्ये असलेले जे मैं ये चा आतल्या बाजूला एक दूसरा एक diagram काढा तो circle काढा अथवा rectangle काढा अथवा square काढा कुठले दूसरा एक close figure मध्ये काढा.
काय मध्ये काढायचं, हा याचा सबसेट आहे। मग याला इथं काय करायचं आपल्याला बघा, हा सेट कुठला आहे, तो ए आहे, तो ए सेट इथं घेतला आत मध्ये। मग ए सेट मध्ये एलिमेंट्स कुठले आहेत बघा, डी ई एफ डी ई जी एच ते इथं लिहा, डी ई जी एच यामध्ये लिहिले आपण, ओके। मग आता उरलेले घटक हे यामध्ये आहेत म्हणजे यू मध्ये आहेत की नाही बघा, हे यू मध्ये आहेत की नाही, यू च्या मध्येच आहेत। मग यू मध्ये याला सोडून उरले कुठले घटक आहेत, हे घटक आहेत, हे उरलेले घटक इथे लिहा ए बी सी एफ। मग हा घटक हा संच कोणता झाला, इकडचा भाग बाहेरचा भाग, हा भाग कोणता आहे, हा आहे ए डॅश, हा ए डॅश आहे आणि हा ए आहे। मग याला तुम्ही याला सेपरेट असं छायांकित करू शकता किंवा आहे तसंच लिहिलं तरी चालतंय। असं रेक्टॅंगल काढायचं, पूर्ण रेक्टॅंगल म्हणजे यू येतंय, आतमध्येच एक साइड ए दाखवायचा, मग त्याच्या बाहेरच्या बाजूला ए डॅश हे दाखवायचं। मग अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए हे व्हेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवता येईल, ओके। नाउ वी विल टेक अनदर एक्झाम्पल, हिअर आय टेक हिअर सेकंड एक्झाम्पल बाय रूल मेथड। सो यू इज हिअर, यू इज इक्वल टू एक्स ऑब्लिक x, oblique x belongs to n, that means natural number, such that 1 is less than or equal to, 1 is less than only, 1 is less than x, 1 is less than x, x is less than 20, म्हणजे एक्स म्हणजे याच्यामधले एलिमेंट्स हे 1 पेक्षा मोठे आणि 20 पेक्षा लहान असणार आहेत। मग काय येतील याच्यामध्ये, आता ए दुसरा आहे बा, ए दुसरा आपण सेट घेऊयात, वाय वाय बिलॉंग्स टू, वाय बिलॉंग्स टू डब्ल्यू, वाय बिलॉंग्स टू डब्ल्यू सच दॅट 3 इज लेस दॅन y is less than 10। मग आता हे दोन्ही सेट काय करायचा, लिस्टिंग मेथड मध्ये लिहून घ्या। सो लिस्टिंग मेथड मध्ये लिहिलं आपण u इज इक्वल टू नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, up to 19, लेस दॅन 20, ओके। अगेन ऍट द सेट a इज इक्वल टू, सो ए इज इक्वल टू द होल नंबर्स ग्रेटर दॅन 3 मीन्स 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नाही पण लेस दॅन 10 पाहिजे आपल्याला। मग आता ह्याचा विचार बघा, हा ह्याचा सबसेट आहे की नाही बघा, ह्याच्यामध्ये सर्व घटक ह्याच्यात आहेत, हा सबसेट आहे। नाऊ यू कॅन राईट हिअर द कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू विच एलिमेंट्स, कम हिअर 4 नाही येणार, 5 येणार नाही, 6 येणार नाही, 7 येणार नाही, 8 येणार नाही, 9 येणार नाही, हे येतात 2, 3। मग याच्यानंतर पुढचे 10, 10, 11, 12 असे अप टू 19 येणार आहे। इज अ दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए। मग मगासारखं हाच सेट आपल्याला पुन्हा काय करता येईल, कशामध्ये दाखवता येईल, वेन डायग्रामने दाखवता येईल, दाखवू शकता तुम्ही वेन डायग्रामने, कळालं का, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आणि युनिव्हर्सल सेट, अंडरस्टँड, ओके, थँक्यू।